तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. तो बेस्ट ऍक्टर हार्दिक ठरेल की रोहित म्हात्रे की मनोज. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट, पॅटर्न शॉट पाहायला मिळतोय, ट्रेडमार्क क्लास क्वालिटी, मनोज पाटील मनाचा ब्रँडेड षटकार. चाय पिएंगे, चाय पिएंगे. येस, ऍब्सोल्युटली राईट कुंदन. 4:30 वाजलेत आणि टी टाइमची व्यवस्था मात्र थोड्याच वेळात या ठिकाणी ऑर्गनायझरच्या भूमिकेत असलेले मात्र आमचे लाडके आयोजक करतील. यावेळेला पुन्हा एकदा स्ट्रगल करता करता यश कधी संपादन होतं हे तुम्हाला सुद्धा ठाऊक नसतं. सरळ चेंडूला फेकून दिला 6 धावन करता, संघाची धावसंख्या 52, विजयासाठी मात्र आता 11 धावेची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 9 बॉलमध्ये 11 धावा. सुपर बॅटिंग, ब्युटिफुल बिग ब्लास्ट यावेळेला पाहायला मिळत आहेत, मोठे फटके मनाच्या बॅट मधून. यासाठीच ओळखला जातो टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. आज पालघर सफाळीचं मात्र वेळेला त्याच्या मस्तकाला दस्तक देत षटकार. 3 in row बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, 3 षटकार आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 58 धावा. विजयासाठी 5 धावीची आवश्यकता. ज्या हार्दिकने रॉकी ग्रुप टेंबी खोडावे संघाच्या तोंडातील घास हिरावून घेतला, तोच हार्दिक मात्र यावेळेला आपण पाहतायत महागडा ठरतोय. क्रिकेटमध्ये वेळ काळ बदलायला वेळ लागत नाही. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र फलंदाज फसतोय. मनोजने आपली मात्र गुणवत्ता सिद्ध केली. मी का ओळखला जातो टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर, मला ओपन संघामध्ये का खेळवलं जातं याचं मात्र या वेळेला प्रात्यक्षिकरण दिलं आणि